धन्यवाद प्रसाद परब सर। आता डोंबिवलीचा अतिशय एक गोड आवाज आणि ज्याने केवळ डोंबिवली नव्हे तर ते जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, आपण थोडं बाजूला व्हायचं आहे, आयोजकांना आपण सहकार्य करा। तर ज्यांनी महाराष्ट्राबाहेर जात अर्थातच गोवा आणि गुजरातमध्ये देखील अतिशय सुंदर समायोजन केलं ते अर्थातच प्रसाद परब सर यांचं हार्दिक अभिनंदन। वळी आपण मैदानाकडे, सामना सुरू होतोय, उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी काका म्हात्रे अलिबाग रायगड आपलं सरस स्वागत। पहिला चेंडू या ठिकाणी मध्ये बॅकफुट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो आता शॉर्ट मिडवेक हिटला, क्षेत्रीय चेंडू तोपर्यंत एक धाव। दोन्ही संघाचे 12 खेळाडू अजूनही इथे आलेले नाहीयेत, कृपया विनंती आहे दोन्ही संघांना की आपण त्वरित आपले 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे आहेत। मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भागशाळा प्रीमियर लीग लविंग गोल्ड क्लब 2022 मध्ये उपस्थित सर्व क्रिकेटर्स ठिकाणी मान्यवरांचं हार्दिक स्वागत। वर्धा वॉरियर्स आणि बीएम ब्रदर्स यांच्यामध्ये सुरू सामना, या ठिकाणी मात्र बॅकफुट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव घोषित मिळते। शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव मिळते फलंदाजला, एक धाव फलंदाज अर्थातच आकाशला। आकाश आणि भाविक ही जोडी मैदानामध्ये, पहिले षटक घेऊन गोलंदाज रोशन पवार, धाडशी निर्णय ज्याला म्हणला जाईल कारण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने। या ठिकाणी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, सिली मिळावून लास्ट क्षेत्राचा चेंडू राहा, गोलंदाजी तीन चेंडू देतोय आणि इथे मात्र पंच दर्शवतात फलंदाज बाद, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या। आणि पहिला धक्का इथे बसला गेला तो अर्थात फलंदाजी करणाऱ्या बीएम ब्रदर्स संघाला, फलंदाज धावची स्वरूपाने बाद झाला तो। या ठिकाणी मात्र आकाश याची खेळी समाप्त होतोय ज्याने एक धावेचं योगदान दिलं, चार षटकांचा सामना। यानंतर पहिला विनर आणि विजेता आणि त्यानंतरचा विजेता या संघातला याच्यामध्ये सामना असेल, दोन्ही संघांना एकाने नोंद घ्यायची आहे। धावची स्वरूपाने या ठिकाणी फलंदाज आकाश बाद झाला एका धावेने आणि धावपळकर धावा येऊन पोहोचल्यात फक्त दोन, एक गडी बाद दोन, नवीन फलंदाज विनायक मैदानामध्ये। गोलंदाज आपल्या पुढचा चेंडू इथे मात्र अप्परकटच्या माध्यमातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न घोषित स्वरूपात असेल अर्थात एक धाव दोन धावा, यस पंच दर्शवते दोन धावा कारण कंपाऊंडच्या पलीकडे गेल्यामुळे या ठिकाणी दोन धावांचं योगदान मिळालं, दोन धाव मिळतात त्या फलून झाला आणि एकूण धावसंख्या धावपळकर येते एक गडी बाद चार। भाविकसाठी आलेली हा दोन धावा, रोशन पवार डावखरा गोलंदाज आहे, अकुटबद्धा चेंडू होता अर्थात या ठिकाणी ऑनसाईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय, निर्धाव चेंडू सांगता होते। डोंबिवली आणि क्रिकेट याचं फार मोठं जवळचं संबंध आहे कारण डोंबिवली हे शहर क्रिकेटची पंढरी असं म्हणलं जातं कारण अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला अगदी प्रत्येक आठवड्यात तुम्हाला पाहायला मिळतात, हे देखील वैशिष्ट्य आहे। वळिया मैदानाकडे पुढचा चेंडू, या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, बॅक समोर चेंडूला फक्त दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रशक येतोय आणि तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान मिळते भाविकला, धावपलकात वाढ होते पाच धावा। बीएम ब्रदर्स या ठिकाणी षटक समाप्त होतोय, पहिल्या षटकामध्ये पाच धावा धावपलकर आल्यात, षटक होतं गोलंदाज रोशन पवारचं, चांगलं षटक म्हणता येईल कारण या षटकामध्ये त्यांनी फक्त पाच धावा खर्च केल्या आणि अर्थातच कोणती सफलता नाही, एक सफलता आहे ती सांघिक यश ज्याच्यामध्ये फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला, ज्याला क्रिकेटमधली आत्महत्या असं समजलं जातं। बाद झालं होतं फलंदाज मात्र आकाश बाद झाल्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल होतोय, नवीन षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहू शकताय, अर्थात खूप चांगलं योगदान इथे प्रत्येक क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहायला मिळतं अर्थात डोंबिवलीकरांच्या। आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज चिन्मय पाटील, 8 धावांचा रनअप आहे, मध्यम गती मारा करणारा हा गोलंदाज पंचाच्या डावीकडून दुसरं षटक घेऊन येतोय। इथे पुन्हा एकदा पहा हा चेंडू मात्र पहा उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू सोयीचा इशारा येतोय आणि एका धावेचं आणखीन एक योगदान। सर्व क्रिकेट रसिक आणि त्याचबरोबर खेळाडू यांना विनंती आहे की कचरा आपण या ठिकाणी मैदानात टाकू नका कारण डस्टबिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे,
इथे तुम्ही ती टाका तिथे आणि आम्हाला आयोजकांना देखील सहकार्य करा आणि महानगरपालिकेला सहकार्य करा. दरम्यान वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र मोठा फटका चेंडूला पूल केलाय. इथे मात्र पहा चेंडू पुन्हा एकदा झाडाला स्पर्श करत आतमध्ये येतोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाज दोन धावा सहजगत्या पूर्ण करतायत. दोन 10 मिनिटं त्या संघाला. दोन 10 मिनिटात त्या फलंदाजा आणि या दोन 10 मिनिटात त्या फलंदाज अर्थातच भाविकला. भाविकाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 आणि 1. पुढचा चेंडू अप्पर कट क्षेत्रेश चेंडूवर आहे आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने आणि यावेळी आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा दोन धावांचं योगदान मिळतं ज्या लावण्या शॉर्ट कव्हर पॉईंट मधून या चेंडूला अर्थात खेळण्याचा प्रयत्न केला. दोन धावांसाठी दोन धावा डबल अंकात दुहेरी अंकात धावसंख्या धावपलकर पोहोचते बी एम ब्रदर्स या संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. चिन्मय पाटील एक गोलंदाज आहे. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या फक्त 5. या ठिकाणी मात्र आतापर्यंत 5 धावा आल्यात. दोन चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी आल्यात. मागाशी आपण पाहिलं चेंडू स्वैर होता आणि स्वैर चेंडू आल्यानंतर आपल्याला क्रिकेट विश्वामध्ये त्या खेळाडूची आठवण होते वेस्ट इंडिज संघाच्या मायकल होल्डिंग ज्याने 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही स्वैर चेंडू फेकला नाही हे देखील निश्चितच रेकॉर्ड नोंद केली गेली. चेंडूचं आगमन झालंय आज अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर आहेत. आज शनिवार मारुती रायांचा दिवस आहे. शनी शिणगांवरच्या शनी बाप्पाचा दिवस आहे आणि 2 दिवस चालणार ही क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी आकुटब्यात जवता जबरदस्त फटका होता आपण तितकं सुंदर क्षेत्रेक्षण इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला जेल घेतला गेला आणि दुसरा धक्का बसला बी एम ब्रदर्स संघाला. डॅनी पेरे आता ह्या संघाचे संघ मालक आहेत आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला आहे. सलामीला फलंदाज भाविक मात्रे जे स्वतः ओनर आहेत आणि तेच या ठिकाणी या बाद झाले. त्यांनी वैयक्तिक धावसंख्या धावपलकर नोंदवली ती 8 धावांची आणि अर्थात धावपलकर धावेन पोहोचल्या त्या 2 गडी बाद एकूण धावसंख्या धावपलकर आली ती 10 धावा. दुसरे षटक या ठिकाणी आपण पाहतोय मार्गस्थ मैदानामध्ये नवीन फलंदाज भाविक शहा या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबळचं युद्ध आणि आज आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भागशाळा प्रीमियर लीग लव्हिंग गोल्ड कप 2022. यशस्वी गोलंदाज 65 डावीकडून उजव्या हाताने अकुटपायचा चेंडू हुक केलाय. चेंडू जातोय तो अर्थात याकडे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इथे पाहूया फलंदाज 2 धावाचा सहजगत्या पूर्ण करतात. जष्टेच्या दिशेने चेंडू येतोय तोपर्यंत मात्र सहजगत्यात आलेला 2 धावा. संघाची धावसंख्या 2 निवाडते. धावपलकावर वाढ होते ती 2 गडी बाद 12. 12 अंक हा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचा कारण ज्या आपण या जगामध्ये आल्यानंतर ते नामकरण विधी 12 दिवशी आणि 12वा अंक आणखीन एक महत्वाचा म्हणजे हे जग सोडतो तेव्हा तो विधी देखील 12 दिवशी हे देखील वैशिष्ट्य आहे. 12 धावा धावपलकर आल्यात. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या विनायकला. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू इथे आपण पाहणार आहोत 2 धावा तर फलंदाज पूर्ण करतायत. पंचांचा इशारा येतोय. घोषित 2 धावा मिळतात. 2 धावा मिळतात संघाला. धावपलकात 2 निवाड होते ती 14. 2 फलंदाज गमल्यानंतर बी एम ब्रदर्स या संघाच्या. चौदा धावा धावपलकावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 7 पेक्षा जास्त धावसंख्या धावपलकावर या ठिकाणी पाहिल्यामध्ये प्रत्येक षटकामध्ये. चिन्मय पाटील गोलंदाज 14 धावा धावपलकर आल्यात. 5 चेंडू समाप्त झालेत. 1 चेंडू शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी त्याच दिशेने. आतापर्यंत या षटकात 3 वेळा चेंडू जातोय आणि घोषित धावा येतात. एक धाव मिळते. षटक दुसरं समाप्त होतोय. 1 धावेच्या माध्यमातून धावपलकावर प्रतिषटक 7.50 सरासरीने 15 धावा धावपलकर येतात. षटक समाप्त होतोय. या षटकात चिन्मय पाटीलने तब्बल 10 धावा खर्च केल्या. येस अंपायर 2 की 1. 1 धाव
पंचांचा निर्णय अंतिम असेल। माझ्यासोबत गुणलेखक आहेत निलेश जयस्वाल, या ठिकाणी गुणलेखक आमच्या समालोचकांचा पाठीचा कणा असं ज्यांना संबोधलं जातं, आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात असंच गणेशदादा भोईर, क्रिकेटवर खूप मोठं प्रेम असणारं ही व्यक्तिमत्व, तर स्क्वेअर लीगचे पंच आहेत अजय पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये। हे दोन्ही पंच आपण या ठिकाणी पाहतात, चांगली खेळपट्टी, छोटंसं मैदान परंतु एक आदर्श मैदान आणि जुनं मैदान, प्रसाद परब सरांनी सांगितलं। वळूया आपण मैदानाकडे, या ठिकाणी मात्र पहा चेंडू हवेत आहे, पूल केला होता, क्षेत्रक्षेत चेंडूर येते, कोणतीच चूक करत नाही आणि इथे मात्र हा झेल फलंदाज 32 धक्का बसला बी एम ब्रदर्स संघाला आणि गोलंदाजाला मिळालं यश, षटक होतं गोलंदाज ओमकार मोरेचं आणि पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला तो या गोलंदाजाने। पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या पाकिस्तान संघाचा इंजमाल उल हक या गोलाची आठवण आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला होता। इथे फलंदाज बाद झाला, बाद होणारा फलंदाज होता 22 डकआउट, 0 धावसंख्येवर या ठिकाणी परतले आणि अशा प्रकारे 3 गडी बाद, धावपळकर धावा आहेत त्या 15। खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय, 4 षटकांचा सामना आहे, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक क्षेत्ररक्षक वाईडिश मिडऑफ आहे, लॉंग ऑफ युवराजना ऑफसाईडला यावी, या चेंडूला पुन्हा एकदा पूल केलंय क्षेत्ररक्षक, आपण पाहता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येणार, झेल मात्र सुटलोय आणि लॉलीपॉप झेल या ठिकाणी सुटला गेला, ओव्हरथ्रो देखील झाली होती मात्र बॅकअपला चांगलं क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं, 2 धाव मिनिटात त्या फलंदाजाला, 2 धाव मिनिटात त्या फलंदाज विनायकला, विनायकाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आणि एकूण धावसंख्येत वाढ होते, धावपळकर धावा येतात त्या 17, 3-17। उशाला प्रेक्षकांच्या माहितीसाठी वर्धा वॉरियर्स आणि बी एम ब्रदर्स यांच्यामध्ये सुरुवातीचा सामना, नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय घेतला, प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला, बी एम ब्रदर्स संघाने आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला, प्रथम फलंदाजी पत्करली आणि वर्धा वॉरियर्स संघाला क्षेत्रासाठी आमंत्रित केलं। पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, गुड लेंग स्पॉट चेंडू पडला, वेग होता चेंडूच्या पाठीमागे आणि या दरम्यान फलंदाज मात्र पूर्णपणे बीट उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय, निर्धाव चेंडू सांगता होते, 17 धाव धावपळकावर, विनायक 7 या धावसंख्येवर, तर गोलंदाज ओमकार मोरे पंचांच्या उजेकडून उजव्या हाताने, या ठिकाणी मात्र कट केल्या चेंडूला, शॉट थर्ड मॅनच्या दिशेने, एक धाव घोषित मिळेल, एक धाव मिळते विनायकला, धावपळकात 1 वाढ होते, 3-18 धावा धावपळकावर। तर गोलंदाज ओमकार मोरे हे मोठागाव अर्थात मोठागाव म्हटल्यानंतर निलेशदादा म्हात्रे यांचा संघ, तुम्ही पाहता की निलेशदादा म्हात्रे एक अशा प्रकारचे खेळाडू आहेत की गोलंदाजांना प्रश्न पडतो की हा डावखुरा फलंदाज आहे की उजव्या हाताने खेळणारा फलंदाज आहे, हा प्रश्न निर्माण होतो, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या, काल देखील आपण पाहिलं तर अर्थातच उसरगडच्या मैदानावर परवाच्या दिवशी त्याने एक चांगली लढत दिली होती त्याच मोठागाव संघाने, तिसरे षटक मार्गस्थ आहे, ओमकार मोरे आपल्या बॉलिंग मार्कवर 8-10 प्लनचा त्यांचा रनअप आहे, पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, विनायक यावी, विनायक या ठिकाणी मात्र हुक केलाय, इथे मात्र पाहूया घोषित धाव पंचांच्या माध्यमातून, एक धाव मिळते संघाला एक धावीच्या माध्यमातून, षटक क्रमांक इथे आपण पाहत आहेत, 5 चेंडू येथे समाप्त झाले, अजून एक चेंडू बाकी आहे, तिसरं षटक इथे सुरू आहे आणि धावपळक धावपळाला ते 19, पहिल्या सामन्यामध्ये 26 धावा आल्या होत्या, हा दुसरा सामना या स्पर्धेमधला, शनिवार आज 12 तारीख या दिवशी या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ संपन्न झालं, दिमागदार उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, ती मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भागशाळा प्रीमियर लीग, यावी पहा वेग होता चेंडूच्या पाठीमागे, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, चांगल्या खेळपट्टीचा वापर इथे केला गेला, षटक क्रमांक 3 समाप्त झालेत, 19 धावा धावपळकऱ्या 3 फलंदाज गमावलेत बी एम ब्रदर्स या संघाने आणि षटक होतो गोलंदाज ओमकार मोरे, मोठागावचा हा खेळाडू ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळाला, 1 फलंदाज बाद करण्यात इष्टरला, अंतिम असे षटक असेल, देवीच्या पाड्याचे सन्माननीय आशिषजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत, अंतिम षटक डू ऑर डाय असं हे षटक असणार आहे, या षटकामध्ये फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात,
परंतु गोलंदाजा देखील कसब असेल, कारण या अंतिम षटकात कमीत कमी धावा द्यायच्या. अर्थात वर्धा वॉरियर्स संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आणि शेवटचा षटक घेऊन गोलंदाज अमोल म्हस्कर पंचाच्या डावीकडून उजव्याताने पहिला चेंडू या षटकातला. यावेळी हा चेंडू हवेत आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूवर आपण पाहता सिली मिड ऑफला क्षेत्रशक येतोय शॉर्ट पॉइंटला. तोपर्यंत एक धावेचं योगदान मिळालंय एक धाव मिटे संघाला 20 धावा धावपलकावर. विकी पाटील एका धावीने आपलं खातं उघडतोय. तीन फलंदाज गमले धावपलका धावाल्यात 20. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवर पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू चांगला होता, फटकाही चांगला होता, पण तिमही पाहिला त्या ठिकाणी लॉंग ऑनला जो क्षेत्रशक होता याच्यामध्ये चेंडू विसावला आणि चौथा धक्का इथे मात्र लागला. तो अर्थातच बी एम ब्रदर्स संघाला 4 बाद धावपलकार धावा आल्यात त्या 20 आणि फलंदाज विनायक याची खेळी मात्र समाप्त होतोय, ज्यामध्ये त्याने एकूण धावांचं योगदान दिलंय. झेलचित केल्यानंतर 9 धावांचं योगदान दिलं आणि मैदानातून परतला नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज पंकज गुप्ता नवीन फलंदाज मैदानात येतोय 6 क्रमांकावर. शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकामध्ये बी एम ब्रदर्स संघ किती धावांचं योगदान देणार हे महत्वपूर्ण असेल. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्र डावखुरा फलंदाज आहे, शॉर्ट पॉइंट तैनात केलंय, सिली मिड ऑफ आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट आपण पाहतात, एक मिड ऑफ आहे, एक वॅडिश मिड ऑफ देखील तैनात केलं गेलंय. या वृषेतून पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. यावेळीमध्ये एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहता की धावात चोराव्या लागतात, धावपलक हलता ठेवायला लागतो. इथे मात्र एक धाव पूर्ण केली गेली आणि एक धावेच्या माध्यमातून धावपलक पुढे सरकलाय. ती अर्थातच 4 गडी बाद 21 धावा, 4 बाद 21. पुढचा चेंडू, चेंडूला फक्त पाहिलं फलंदाजांनी, पंच आमच्याकडे वळतात दर्शवतात चेंडू सोयर आहे. खराब चेंडू, दिशेपासून थोडंसं भरकटला यावेळी गोलंदाज आणि या ठिकाणी सोयर धावा धावपलकावर येतात 22 धावा धावपलकावर. 22 धावा यावी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग आणि अर्थात मिड विकेट क्षेत्रा स्क्वेअर लेगला या ठिकाणी मात्र चेंडू जाणार. तोपर्यंत 2 धावा घोषित येत आहेत, 2 धावा मिळतात संघाला, 2 धावांचं 24 धावा धावपलकर येत आहेत आणि या 2 धावा मिळतात त्या अर्थात विनायक विकी पाटीलला, त्याची वैयक्तिक धावसंख्या 3, 24 धावा. पहिल्या षटकात तुम्ही पाहिलं तर 27 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं, ते सहजगत्या पूर्ण केलं गेलं. इथे मात्र आतापर्यंत 24 धावा आल्यात, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तोच चेंडू बीट करतोय उजव्या एष्टीच्या अगदी जवळून, चेंडू एष्टीच्या हातामध्ये विसावला, निर्धाव चेंडू सांगता झाली आणि अर्थात धावपलक आहे तो 24. शेवटचा चेंडू असेल कदाचित या षटकातला. गोलंदाज अमोल आपल्या बॉलिंग मार्कवर, समोर मात्र फलंदाज विकी पाटील. या ठिकाणी मात्र हा चेंडू पहा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्त होतोय आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतोय. बी एम ब्रदर्स संघाने धावपलकर धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जमवले, त्या अर्थातच 24 आणि विकेट मात्र गेले ते त्यांचे 4. 25 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते वर्धा वॉरियर्स संघासमोर. 4 षटकांचा हा सामन्याचा आपण जर विचार केला, 25 धावा म्हणजे प्रति षटक इथे गरज आहे ती अर्थातच 6.25 सरासरीने धावपलका धावपकर नोंदायचं आपलं विजय साकारण्यासाठी. शेवटच्या षटकाच्या गोलीचा विचार केला तर अमोलनी केलेली गोलंदाजी याच्यामध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या त्या 5 आणि एक फलंदाज त्याने मैदानातून या ठिकाणी बाद करण्यात यश भेटलं. 4 गडी बाद 24 धाव येतात, 25 धावांचं लक्ष समोर असणार आहे ते वर्धा वॉरियर्स संघासमोर. 40+ 20,000 पहिलं भावी भविष्यचक आणि त्याचबरोबर दुसरे द्वितीय क्रमांक 10,000, 30,000
आणि रेग्युलर टीम अर्थात 20,000 आणि 10,000 असे 30,000 60,000 ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजक भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिम. सामनावीर चषक आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर यांच्यासाठी चषक हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. आणि चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतंय शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये. आणि जसं मी उल्लेख केला की डोंबिवली म्हटल्यानंतर डोंबिवली हे शहर हे विकसित शहर आणि या शहरामध्ये आपण पाहता चला फलंदाज पाठवायचे आहेत. या विकसित शहरामध्ये आपण पाहता की साधारणतः ऑक्टोबर महिना संपल्यानंतर क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होते. अर्थात रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतात पावसाळ्यामध्ये. त्यानंतर अगदी मे एंडपर्यंत या क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. आणि म्हणूनच डोंबिवली शहर हे क्रिकेटची पंढरी असं म्हणलं जातं. डोंबिवली भिवंडी आणि पनवेल या शहरांमध्ये जेवढ्या क्रिकेट स्पर्धा होतात तेवढ्या महाराष्ट्रामध्ये देखील होत नाहीत हे देखील इतिहास आहे. आणि या डोंबिवलीकरांनी डोंबिवलीच्या प्रेक्षकांनी खूप चांगलं प्रेम केलं आहे ते या क्रिकेटवर आणि म्हणून अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं आहे. 25 धावांचं लक्ष इथे वर्धा वॉरियर्स या संघासमोर असेल. यातील विजेता संघ विरुद्ध पहिला विजेता अर्थात पलाक्षी जिजू 11 जो पहिला सामना जिंकला यांच्यामध्ये पुढची लढत असणार आहे. ही तुम्ही पाहिली तर अर्थातच प्रीमियर लीग या वर्षाच्या सुरुवातीला आपण पाहिले रायगड प्रीमियर लीग आणि त्यानंतर ठाणे प्रीमियर लीग या प्रीमियर लीग संपन्न झाल्यानंतर चला दोन्ही संघांचे 12 खेळाडू आम्हाला अपेक्षित आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आजच्या या संपूर्ण प्रवास जर तुम्ही पाहिला तर प्रीमियर लीगचं क्रिकेट अतिशय जोरात आणि जोशात आपल्याला पाहायला मिळालं. कोणत्याही जिल्ह्यात गेल्यानंतर प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्वी 16 संघ 24 संघ 32 संघ असे संघ खेळायचे परंतु आता मात्र प्रत्येक दिवशी 4 संघ त्यांना खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येक संघाला 3 वेळा खेळण्याची संधी मिळते आणि एक आगळेवेगळे समीकरण या वर्षापासून आपल्याला प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर आपण वळणार आहोत मैदानाकडे. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानात येते. फलंदाज चिन्मय पाटील आणि रोशन पवार ही जोडी डावाची सुरुवात करते आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सतीश यावी सज्ज होतोय. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतात. 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 6.25 सरासरी असणार आहे. इथे आपण पाहूया गोलंदाज यावी मात्र हा चेंडू इथे मात्र पाहिला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला झाडाला स्पर्श केला गेला मिडवेक क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. यष्टीच्या दिशेने फेकी केली गेली होती तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या. आणि चिन्मय पाटील यांनी 2 धावांनी आपलं खातं उघडलं तर त्याच्या जोडीला नॉनस्ट्राईकला सिद्धेश. सतीश गोलंदाज पहिल्या चेंडूवर 2 धावा. इथे कोणताही पॉईंट शोधू शकत नाहीये. सिली मिडऑफ तैनात केलाय. एक डीप कव्हर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ही रचना ऑफसाईडला असताना पंचाच्या उजवीकडून यावी हा चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाणार पंचांचा इशारा येतोय. 2 धावांचा घोषित धाव मिळतात 2 आणि पहिल्या चेंडूवर जशा 2 धावाले या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा धावप्रकार वाढ होते ती 4. चिन्मय पाटीलच्या बॅटमध्ये आलेल्या 4 या धावा संघाची धावसंख्या देखील बिनबाद 4. चांगली सुरुवात आहे या ठिकाणी. 25 धावांच्या लक्षाचा पाठलाग 8-10 रनअप आहे. गोलंदाज सतीशच पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. म्हणजे राईट आर्म राऊंड द विकेट मारा. यावी आणखीन एक आकुटब्या चेंडूला सरळ भिरकावून दिलाय लॉफ्टेड शॉट. इथे मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून आणि इथे मी 2 धावांचं आणखीन एक योगदान. इथे कोणत्या प्रकारचा चौकार षटकार नाही आहे कारण मैदान छोटं आहे. पण जे मैदान आहे त्या मैदानाचा पुरेपूर वापर इथे अर्थात आयोजक आणि या खेळणारे खेळाडू यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा धावपलकावर 3 चेंडूची समाप्ती. पुढचा चेंडू सरळ लोअर फुटवर चेंडू होता. सरळ बॅटने खेळलाय ऑफ ड्राईव्ह आपण पाहतात. चेंडू गेला अर्थात वाडीश मिडऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र 1 धावेचे योगदान मिळते ते चिन्मय पाटीलला. चिन्मय पाटीलच्या धावसंख्येत 1 बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या 7 आणि संघाची धावसंख्या 7. आता मात्र फलंदाज सतीश खेळणारी तयार असेल. इथे पहा
सुंदर चेंडू गुड लेंथ स्पॉट वर चेंडू पडला होता। चेंज ऑफ पेस म्हणजे गोलंदाजीमध्ये अमूलाग्र बदल या ठिकाणी गोलंदाज अर्थात सतीशने केला, फलंदाजाला पूर्णपणे बीट केला, कारण पहिला चेंडू तो खेळला होता सतीश आणि फलंदाज देखील सिद्धेश, सिद्धेशला पूर्णपणे बीट केलं। निर्धाव चेंडूची सांगता वळिया मैदानाकडे यावी, आणखीन एक मोठा फटका लॉफ्टेड शॉट भिरकावून दिले लॉन्ग ऑफला, पुन्हा दोन धावांचं योगदान मिळेल, दोन धावांनी आपलं खातं उघडतो सिद्धेश, दोन धाव मिळतात त्या संघाला, धावफलक पुढे सरकतोय, धावफलका धावा येतात त्या नऊ। षटक समाप्त होतोय, मागले षटक इथे पाहायला मिळालं, नऊ धावा पहिल्या या षटकात येतात, लक्ष 25, 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे, धावा आणि चेंडू यांच्यामध्ये दोनचं अंतर, हे षटक थोडंसं मागडं षटक ठरलं, पण क्रिकेट आहे, क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबळच्या युद्धामध्ये आज आपण पाहतात की अशा प्रकारचे फेरबदल निश्चित होत असतात। दुसरा सामना सुरू आहे, यातील विजेता विरुद्ध पहिल्या सामन्यातील विजेता यांच्यामध्ये पुढची लढत असेल। बागशाळा मैदान डोंबिवली पश्चिम इथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा, बोळी आपण मैदानाकडे, गोलंदाजीमध्ये बदल होतोय, दुसरे षटक पाहूया संघाने कोणाच्या हातामध्ये हा चेंडू देतोय, अर्थातच पंच गणेश जाधव होईल, खूप चांगलं योगदान आहे, मगाशी मी ज्याचा उल्लेख केला क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलं, असे गणेश दादा भोईर याकडे पंचांच्या भूमिकेत आहेत, दुसरीकडे स्क्वेअर लेगला अजय पाटील गुणलेख इथे आपण पाहू शकता, आणि गुणलेखक म्हणून असतात माझ्यासोबत निलेश जयस्वाल, यावेळी गुणलेखकाची भूमिका, प्रसाद परब सर एक चांगलं अतिशय दर्जेदार केवळ मराठी नाही तर हिंदी देखील समालोचन त्यांनी गुजरातमध्ये जात केलं होतं, हे देखील योगदान आहे त्यांचं। हा फिरकी गोलंदाज ऋषी यावी गोलंदाजीवर आला होता, चेंडू गेला मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्रशीर चेंडूवर येणार तो म्हणजे एक धाव धावफलकावर मिळाली, डबल अंकात धावफलकावर इथे 10 धावा। फिरकी गोलंदाजी म्हणलं की आपल्याला अगदी सुरुवातीला आठवण होते ती बेदी चंद्रा प्रसन्ना व्यंकट राघवन, त्यानंतर रवी शास्त्री हरभजन अर्थातच अनिल कुंबळे यासारखे गोलंदाज, आर अश्विन सारखे गोलंदाज भारतीय संघासाठी खूप चांगले मिळाले, आणि काल आपण पाहिलं आपण वेस्ट इंडिज संघाला 3-0 पराभूत केलं, चांगली सुरुवात केली या स्पर्धेची, आणि जसं प्रसाद परब सर नेहमी म्हणतात की भारतात येऊन भारताला हरवणं फार कठीण असतं, हे आपण पाहिलं जसं इंग्लंडला इंग्लंडमध्ये किंवा पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये पराभूत करणं सोपी गोष्ट नसते, तसं इथे मात्र काल आपण पाहायला मिळेल 3-0 आपण ती लढत घेतली, हा चेंडू चांगला होता, धावफलकावर धावा आल्या त्या 10 डबल अंकामध्ये, 15 धावांची अजूनही गरज आहे, षटक क्रमांक दुसरं सुरू आहे, 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे, ऋषी गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाजी रवी शास्त्री सरांच्या स्टाईलमधली गोलंदाजी, या ठिकाणी पहा फसला फलंदाज, आणि यावेळी नेमकं काय घडतं पाहूया। आणि इथे नेमकं पहा पंचांचा बोट आकाशाकडे येतोय, फलंदाजाला अर्थातच यष्टीची केली नव्हती, डावचीच्या रूपाने मात करण्यामध्ये यशस्वी ठरला, आणि हा पहिला धक्का इथे मात्र बाद झाला, कारण यष्टीच्या शिकला फलंदाज जो खेळत होता या ठिकाणी सिद्धेशला बाद करायचं नव्हतं, त्याने सहज बाद होऊ शकला असता, परंतु ती संधी त्याला दिली गेली, मात्र नॉन स्ट्रायकरचा फलंदाज होता अर्थात चिन्मयला त्याने बाद केलं, कारण चिन्मय चांगली फलंदाजी करत होता, आत्तापर्यंत त्याने तब्बल 8 धावांचं योगदान दिलं होतं। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, फलंदाज रोशन पवार, ही गोलंदाजी फिरकी यावी, मात्र पहा फिरकीचा ओळख पाहिली फलंदाजनी, आणि या ठिकाणी मात्र चेंडूला लॉंगन क्षेत्रामध्ये भिडकावून दिलं होतं मिडॉनला, या ठिकाणी चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावांचं योगदान, धावफलकावर धावा येतात त्या 12-13 धावांची अजूनही गरज आहे। रवी शास्त्री सर या पद्धतीने गोलंदाजी करायचे, पंचांच्या मधून जाऊन अगदी डाव्या हाताने जी गोलंदाजी केली जायची ती इथे पाहिलीत, त्यांनी खूप चांगलं योगदान भारतीय संघासाठी दिलं, समालोचक आणि त्याचबरोबर खेळाडू म्हणून खूप चांगलं योगदान आहे। इथे मात्र आपण पाहतात हे षटक समाप्त होतोय, आणि
येणार अर्थात 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चांगलं षटक होतं गोलंदाज ऋषीचं. ऋषीने या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आणि धावची चरुपाने 1 फलंदाज आणि बाद केला. ते सांगे की यश 12 चेंडूवर 13 धावांची गरज आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भागशाळा प्रीमियर लीग लव्हिंग गोल्ड कप 2022 ही स्पर्धा, मैदान जरी छोटं असलं तरी देखील क्रिकेटवरचं प्रेम कोणी अर्थात अधोरेखित नाही करू शकत, कारण क्रिकेटवर सर्वांनी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रेम केलं आहे. आणि आज ह्या स्पर्धेसाठी पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक देखील या क्रिकेट स्पर्धेची मजा घेत असताना पाहायला मिळाले आहेत. उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि त्यावेळी प्रेक्षकांची गर्दी असेल, मात्र येणाऱ्या प्रेक्षकांनी याचं निश्चितच मी उल्लेख करेन की आपण मुखपट्टी आपल्या चेहऱ्यावर धारण करा, मास्क परिधान करा, आपला बचाव आपण करूया. वळी आपण मैदानाकडे. 30 षटक घेऊन गोलंदाज येतोय संकेत आणि समोर मात्र फलंदाज डावखुरा फलंदाज या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असेल तो रोशन पवार. डावखुरा फलंदाज आहे. शॉर्ट पॉईंट या ठिकाणी पाहते आपण. पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केले, एक कव्हर आहे, एक क्षेत्ररक्षक अर्थातच वाडीश मिडऑफ आहे. लॉंग ऑफ युवराजना ऑफसाईडला असताना पहिला चेंडू आहे षटकातला. यावेळी यॉर्करपदीचा आत्मदिना चेंडू, ज्याला ब्रह्मास्त्र असं म्हणतात गोलंदाजाचं, यॉर्करपदीचा चेंडू या ठिकाणी फेकला होता, चेंडूला खोदून काढला. या चेंडूकडे चेंडू गेला तर अर्थात शॉर्ट मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येईपर्यंत एक धावेचं योगदान मिळालं. 13 धावा धावलकावर. 13 हा क्रिकेटला मधला अशुभ धावसंख्या म्हणलं तर 13 आकडा हा सचिनची रमेश तेंडुलकर यांच्यासाठी शुभांक ठरला होता. गोलंदाज तयार उज्ज्वलताने फलंदाजकडे. फलंदाजासाठी या ठिकाणी मात्र पाहणार आहोत अकुटबा चेंडू भिरकावून दिलाय वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. पंचदर्श 2 धावा घोषित येत आहेत 2 धावमिनिटाच्या संघाला आणि धावफलकात वाढ होते ती 15 धावा. 10 धावांची गरज आहे. पंधरा धावा धावफलकर आल्यात, 10 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना तुम्ही पाहताय अर्थातच वर्धा वॉरियर्स आणि बीएम ब्रदर्स या दोन संघामध्ये. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 8 धावपर्यंत रमणे हा गोलंदाज. यावी ह्या चेंडूला पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रशी चेंडूवर आहे, गोलंदाजच्या दिशेने चेंडू फेकतोय. 1 धाव मिळते संघाला, 1 धावच्या माध्यमातून धावपलकार येतात त्या 16. 9 धावांची गरज आहे. गोलंदाज संकेत आपल्या बॉलिंगवर कर आणि डावखुरा फलंदाज या पुन्हा एकदा रोशन पवार. एक या धावसंख्या खेळत असताना यावेळी पाहूया चेंडू उज्वेष्टीच्या बाहेर स्वरीचा इशारा येतोय. 1 धाव मिळते, धावपलकात वाढ झाली ती 17. 1 गडी बाद 17. वर्धा वॉरियर्स संघाने आतापर्यंत केवळ एकमेव फलंदाज त्यांनी गमावले आणि त्या धावेचा अर्थात 25 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोशन पवार. यावेळी मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. सिली मिडॉन चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं. 1 धाव या स्पर्धेच्या माध्यम छोटं मैदान आहे, त्यामुळे 1-1 धाव रोखणं अतिशय महत्त्वाची, कारण क्रिकेटमध्ये एका धावेला मत आहे, राजकारणात एका मताला किंमत आहे आणि MBBSमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला अर्थात डॉक्टर होण्यासाठी 1 गुण देखील तितकाच महत्त्वाचा, हे देखील वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी एंड बदलतोय पंचांच्या उजीकडून. अकुटबा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केलाय. मिडविकेटला क्षेत्रक्षक आहे, झेल घेतला गेला आणि अशा प्रकारे दुसरा धक्का बसला. फलंदाज रोशन पवार याची खेळी मात्र समाप्त होते एका धावेवर आणि 2 गडी बाद धावपलकार धावेवर पोहोचल्या त्या 17. मगाशी मी 13 अंकाबद्दल सांगत होतो. क्रिकेटची महान देवता सचिनजी तेंडुलकर यांना भारतीय संघाच्या विरोधात अगदी 13 वर्षी पाकिस्तान संघातून त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. कपिल देव निकांत यांचं झेल घेतला, अर्थात ती मैत्रीपूर्ण लढत होती आणि त्यानंतर बरोबर वाडखेडे स्टेडियमवर त्यांनी इथे बॉलबॉईजचं काम केलं आणि 16 वर्षी क्रिकेटमध्ये प्रदारपण केलं आणि त्यानंतर वयाच्या 40 वर्षापर्यंत आणि 22.5 वर्ष भारतीय संघासाठी दिलेलं योगदान हे आपण कोणी नाकारू शकत नाही आणि म्हणून 13 आकडा हा त्यांच्यासाठी शुभांक ठरला असं म्हटलं जातं. 17 धावा धावपलकर आल्यात. चेंडू बाकी आहे ते 5-1 चेंडू अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3
17 धावा धावपळकावर आल्यात आणि 8 धावांची गरज आहे। आठ धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वर्धा वॉरियर्स। वळी आपण मैदानाकडे, एंड बदलतोय गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने। या ठिकाणी लोअर फुटवर चेंडू होता, स्वीपचा फटका घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू आपण पाहतात गेला तो अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेषेशेष चेंडूवर येईपर्यंत दोन धावांचं योगदान मिळालं। दोन धाव मिनिटात संघाला 19 धावा धावपळकर येतात। दोन फलंदाज गमावल्यानंतर या ठिकाणी 19 धावा 19 धावा धावपळकर आल्यात। षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालं। विकेट आणि टॉस याला खूप महत्त्व आहे, कारण नाणेफेक आणि विकेट याला महत्त्व आहे, कारण मगाशी आपण पाहिलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 4 विकेट गेले होते ते BM ब्रदर्स या संघाचे, आणि इथे मात्र आत्तापर्यंत 2 फलंदाज गमावलेत, 2 विकेट या ठिकाणी गेलेत, आणि नवीन फलंदाज श्रवण गुप्ता या ठिकाणी मैदानामध्ये येतोय। 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। 6 चेंडू 6 धावा, सामना जर बरोबरीत आला तर विकेटचा आधार घेतला जाईल, नाणेफेकीचा आधार घेतला जाईल, कारण नाणेफेक जिंकून BM ब्रदर्स संघाने प्रथम क्षेत्र फलंदाजी पत्करली होती आणि वर्धा वॉरियर्स संघाला प्रथम अर्थात क्षेत्रासाठी आमंत्रित केलं होतं। नवीन षटक घेऊन गोलंदाज पंकज गुप्ता, 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। सिली मिड ऑफ आणि सिली मिड ऑन तैनात केले गेले, एकेरी धाव वाचवण्याचा प्रयत्न करतायत, डीप एक्स्ट्रा कवर आणि एक अर्थात डीप पॉइंट तैनात केले। यावेळीचा पहिला चेंडू या षटकातला लॉंग ऑन मध्ये भिरकावून दिलाय, पुलचा फटका इथे आपण पाहायला मिळाला। इथे मात्र घोषित स्वरूपात धावा येतील त्या दोन धाव मिनिटात संघाला आणि एकूण धाव संख्येत वाढवते 21। पंकज गुप्ता ना, गोलंदाज पंकज गुप्ता याच्या पहिल्या चेंडूवर 2 धावांचं योगदान। 4 धावांची गरज आहे। यानंतर पहिला विनर अर्थात पलाक्षी जिजू या संघाच्या संघाने चला नाणेफेकीकडे यायचं आहे, कारण यातील विजेत्या संघाबरोबर पुढचा सामना असेल। यावेळचा चेंडू पाच दिशेपासून भरकटला, गोलंदाज पंकज गुप्ता स्वैरचा इशारा येतोय उजव्या एसटीच्या बाहेर। एक धाव धावपळकात वाढली जाते, धावपळकात धावायला त्या 22, 3 धावांची गरज आहे। या ठिकाणी मोठा फटका अर्थात चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्रशेष चेंडूवर येऊन चेंडू पकडणार तोपर्यंत 2 धाव मिनिटात सामना बरोबरीत येतोय। एका धावीची गरज आहे, धावपळकात धाव येतात 24। पलाक्षी संघाचे संघनायक आपण लगेच या नाणेफेक कक्षामध्ये, आणि या ठिकाणी हा विजयी शिक्का इथे मारला जातोय एका धावेने, पॉइंटला कट केलं चेंडूला, आणि अशा प्रकारे या ठिकाणी वर्धा वॉरियर्स संघ विजेता होतोय। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। वर्धा वॉरियर्स संघाचे संघनायक आणि पलाक्षी जिजू संघाचे संघनायक चला नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे, आणि या सामन्याचं सामनावीर काही क्षणात आम्ही या ठिकाणी आम्ही घोषित करू। तर चिन्मय पाटील ठरतोय या सामन्याचा सामनावीर, ज्याने 15 धावांचं योगदान दिलं संघासाठी, एक निश्चित चांगली धावसंख्या त्यांनी नोंद